नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा, जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा। नमस्कार, मी प्रवीण, तेज महाराष्ट्र वार्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आम्ही पंढरपूर तालुक्यातील ओजेवाडी या ठिकाणी काजू प्रक्रिया उद्योग समूहाला भेट देण्यासाठी आलो असून आपण ह्या ठिकाणी आता काजू प्रक्रिया उद्योग समूहाच्या हॉलमध्ये आलेलो आहे। ही काजू प्रक्रिया क्रिया कशी सुरुवात होते, कशी बनवली जाती, हे आपण ह्या ठिकाणी ह्या तरुणाच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी त्याच्याशी बातचीत करून या ठिकाणी आपण त्याला विचारणार आहोत। नमस्कार। नमस्कार। ही जी काय आलेलं आहे पोत्याच्या माध्यमातून, हे ह्यामध्ये काय आलेलं आहे? काजू आलेलं आहे। बरं, ह्या काजूचं जे काय मटेरियल आहे त्या मटेरियलच्या माध्यमातून तुम्ही काय करताय? काजू मटेरियल पेन देशातून बाहेर आपल्याला ट्रान्सफर होतं। बरं, आपण आल्यानंतर मटेरियल आपण रॉ गर्डन असतं, रॉ गर्डनमध्ये चाळून घेतो। हां, जी ह्या मिशनच्या माध्यमातून जे मटेरियल आलेलं आहे ते मटेरियल तुम्ही काय करताय? चाळून घेतो, म्हणजे माती आणि ग्रेड आहे मोठा बारीक साईजचा काजू घेतो। आपल्याला कसं ते कटिंगला आणि बॉइलिंगला सोपं पडतो, आपण चाळून घेतो। जी ही जी काय बाहेरून जर आलेला माल आहे तो माल आपण ह्या मिशनच्या माध्यमातून त्याची पूर्ण माती साईटला करून गाळण करण्याच्या पद्धतीनं तुम्ही ते करत आहात। या ठिकाणी ही जी काय बॉइलिंगचं आहे, ही जी काय बॉइलिंग तुम्ही केलेलं आहे, ह्या बॉइलिंगच्या माध्यमातून तुम्ही काय करत आहात? हे आपला बॉयलर आहे आणि कुकर आहे। आपण बॉयलरमध्ये पाणी भरतो, पाणी भरल्यानंतर ना 130 पर्यंत टेम्परेचर स्टीम कॉक जाऊ देतो। एक टेम्परेचरला कॉक गेल्यानंतर आपण हे 350 किलो ही भरतो। ही जी बॉयलर आहे त्या बॉयलरातनं पाण्याची वाफ तयार करण्याचं काम तुम्ही या बॉयलरच्या माध्यमात करता। हा जो काही कुकर आहे या कुकरच्या माध्यमातून तुम्ही काय करताय? 350 किलो कॉक काजू भरल्यानंतर आपण ना ह्याना आपण थोडे थोडे टायमिंग लावून कॉक सोडतो। कॉक सोडल्यानंतर आपल्याला 25 ते 30 मिनिटात आपली स्टीम बाहेर येते। 25 ते 30 मिनिटं आले ना 12 ते 13 मिनिटात आपण बाहेर वाहू देतो। बाहेर येतं 16 तास आपण मटेरियल वाळू अशी करतो सोबत। म्हणजे ह्या कुकरच्या माध्यमातून काजू भरल तो गरम केला जातोय आणि त्याला गरम करून त्या ठिकाणी बाहेर घेतलं जातं। ही जी काय तुमच्या सर्व मशिनी आहेत या मशीनच्या माध्यमातून तुम्ही काय करता? हे जे मशीन वगैरे आहेत त्या माध्यमातून हे कटिंग मशीन काजू आपण काजू सुट्टा करायची मशीन आहे आपली। हां, हे आपल्या कटिंग मशीन आहे। या सर्व तुमच्या कटिंग मशीन आहे। या मशीनच्या माध्यमातून तुम्ही काजू कट करण्याचं काम करता। जो पूर्ण काजू आहे त्याला कट करण्याचं काम ह्या मशीनच्या माध्यमातून केलं जातं। ही काजू कट केल्यानंतर आपला काजू कट केल्यानंतर आपला काजू समजाय ना काजू की गड्यानी ज्यावेळेस तुम्ही काजू कट करता, कट केल्यानंतर ह्या मिशनच्या माध्यमातून काय करताय? आपण ह्या मिशनवर काजू सेन्सर म्हणतो याला, ह्याच्यावर आपण काजू टाकून घेतो। आपले काजू बाहेर निघते, असे काजू निघाल्यानंतर आपले तेल वाजले होते, आपण म्हणून असते आपण म्हणून असं साईडला निघते अनकट आणि बाजूने, म्हणजे 60% मिशन आपल्या इथे काम करते। म्हणजे जो फुल काजू या मिशनच्या माध्यमातून जो कट केलेला काजू इथं आलो त्यातून तो काजू तयार करून त्याचं जे काही डस्ट पाड राहिले ते साईडला निघलं जातंय। आता ह्या मशीनच्या माध्यमातून त्यानंतर आपण जो हा काजू आहे त्या महिलांच्या माध्यमातून आपण काय करताय? काजू जे असते ना एखादा काजू आपले अपकट आणि अनकट यात मिक्स झालेला असतो थोडाफार, सेल बाजूला काढतो, म्हणजे आपले टलपार असेल ना काजूचे ते बाजूला काढतो आपण। हा, म्हणजे टलपार साईडला काढण्याचं काम ह्या महिलांच्या माध्यमातून मिळतो, म्हणजे जेणेकरून ह्या माध्यमातून महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होते। काजू 8 तासासाठी ह्या ड्रायर मध्ये भाजला जातो। कशासाठी भाजला? ड्रायर मध्ये थोडस ऑइलचं प्रमाण असते, म्हणजे काजू मध्ये जे काय तिथून जे सुट्टा केलेला काजू असतो त्याच्यामध्ये थोडं ऑइल राहिलेलं असतं, त्याच्यामुळे हा काजू इथे ड्राय केला जातो या मशीनच्या माध्यमातून। तो किती तासापर्यंत ड्राय करायचा? 8 तास। 8 तासानंतर ड्राय केल्यानंतर परत त्याची पुढची प्रक्रिया? त्यानंतर आपण ड्राय केल्यानंतर ना मॉइश्चर केबिन आहे, मॉइश्चर केबिन साठी 3 तास आपण मॉइश्चर थंड केला जातो। म्हणजे गरम काजू केल्यानंतर त्याला इथं 3 तास थंड केला जातो या मिशनच्या माध्यमातून। त्याला मॉइश्चर केबिन,
थंड केल्यानंतर पुढची प्रोसेस काय करतात साठी येतो आपल्या इथं ह्या मिशन मध्ये येतो. हा ही जी तुमची मिशन आहे, या मिशनच्या माध्यमातून काय करता? ह्या मिशनसाठी पाला निघतो काजूचा. हा म्हणजे जो हा ही जी पाला आहे हा पाला ह्या मिशनच्या माध्यमातून निघला जातो. हा पण हा पाला निघल्यानंतर ह्या पाल्याचा उपयोग काय होतो? ह्या पाल्यासाठी आपल्याला दुसऱ्या फॅक्टरीसाठी आपण पाठवतो. हा पण पाठवल्यानंतर ह्याचा फायदा काय? एक कलरसाठी जातो पाला. हा म्हणजे जो काजूचा पाला निघलेला आहे तो पाला कलरसाठी वापरता येतो ह्या मिशनच्या माध्यमातून. तुम्ही काय हवा तयार करायचं कॉम्पोस्टर आहे? हवा तयार करणे ह्या दोन मिशनच्या जे काय हवा तयार करावी लागते, हवा या मिशन लागते पाला काढण्यासाठी हवा तयार करावं लागते. हे सर्व झाल्यानंतर ह्या मिशनच्या माध्यमातून तुम्ही काय करताय? ह्याचं सॉर्टिंग आणि ग्रेडिंग कलर सॉर्टिंग आहे. कलर सॉर्टिंग होतं या मिशन ह्या माध्यमातून. कलर सॉर्टिंग केलं जातं, कलर सॉर्टिंग आणि ग्रेडिंग आपण ह्याच मिशन मध्ये करतो. ह्या मिशन नंतर कलर आणि सॉर्टिंग केल्यानंतर आपण परत अजून एक तासाठी ड्रायर लावतो. परत अजून एक तास त्याला गरम केलं जातं. हे सर्व करत असताना हे जे काय केलेलं आहे, आता जो काजू हा मिशनच्या माध्यमातून बाहेर आलेला असतो, हे काजूची पुढची प्रक्रिया काय करता या मिशनच्या माध्यम बाहेर आल्यानंतर? त्याच्यानंतर आपण काय करतो, प्रक्रिया म्हणजे आपण ग्रेडी आणि ह्याच्यासाठी सॉर्टिंग आहे ना, त्याप्रमाणे आपण ड्रायरला लावून पॅकिंग करतो. आता ह्या ज्या काही महिला आहेत त्या सर्व महिला या ठिकाणी काजू प्रक्रियेच्या ज्या काही निवडणूक प्रक्रिया, ह्या महिला काय करत आहेत? आपण मिशनला सॉर्टिंग चाललं ना, तीच आपली लेडीज सॉर्टिंग करते. म्हणजे मिशनला जे आलेलं आहे त्याच्यानंतर ह्या लेडीज सॉर्टिंग करून म्हणजे काजू वेगवेगळ्या प्रक्रियेत ते काढण्याचं काम महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं. हा जो छोटा काजू आहे त्या हा छोटा काजू त्याची पॅकिंग कशा पद्धतीने तुम्ही करता? म्हणजे 10 किलो पॅकिंग आपली असते, 10 किलोची पॅकिंग केली जाते. आणि मोठं जे आहेत म्हणजे पूर्ण काजू त्याच्यानंतर त्याच्या 2 फाकड्या केल्या जातात, त्या कशाच्या माध्यमात ते कसं पॅकिंग करता तुम्ही? समजा आपल्या कसं असते 10 किलोपासून ना पूर्ण पॅकिंग असतात. पूर्ण पॅकिंग 10 किलोपासूनची सुरुवात आहे का किलोपासून सुरुवात? 10 किलोची सुरुवात असते. 10 किलो पॅकिंग असते. पॅकिंग असते. मग ही सर्व पॅकिंगची प्रक्रिया झाल्यानंतर तो काजू तुम्ही पुढं पार्सल केला जातो. काजू ज्यावेळेस पूर्ण असतो आणि पूर्ण काजूनंतर जे काय त्याचं ड्रॉ मटेरियल निघालेलं असतं, हे मटेरियल त्या मटेरियलचा आपण काय वापर करताय? हे मटेरियल आपण दुसऱ्या फॅक्टरीला पाठवतो ऑइल काढायला. म्हणजे हे जे काय ड्रॉ मटेरियल आहे या मटेरियलच्या माध्यमातून आपण पुढे सप्लाय करतो आणि सप्लाय केल्यानंतर त्या माध्यमातून ह्याचं ऑइल निघलं जातं. म्हणजे ड्रॉ मटेरियल काजूचे पूर्ण हे असू द्यात किंवा ते काजूचे जे काय वरचा जे कवर निघलेला आहे त्याचा पूर्ण फायदा झाला जातो. फायदा आपलं वेस्ट मटेरियल काय झालं? म्हणजे काजूच्या माध्यमातून या ठिकाणी वेस्ट मटेरियल कुठलंही जात नाही. म्हणजे काजू प्रक्रिया युवकांसाठी एक प्रेरणा देणारी प्रक्रिया आहे. ज्यावेळेस आपण सर्वजण पॅकिंगचं काम कुठं करता तुम्ही? पॅकिंग आपलं त्याचं असते, पॅकिंग आपण इथं करतो. म्हणजे इथं करून ना, म्हणजे तुमच्या कंपनीचं नाव लावून त्या ठिकाणी तुम्ही पॅकिंग केलं जातं. म्हणजे हे सर्वजण आपले बाहेर स्टील मध्ये असं जातं आपलं या माध्यमातून. ह्या याच्या माध्यमातून तुम्ही काजूची सप्लाय बाहेर ग्राहकांना करता. स्टील मध्ये जातात, स्टील मध्ये जाते का ह्या माध्यमातून ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी आताच आपण काजू उद्योग प्रक्रियाला भेट दिली आणि ह्या ठिकाणी आपण जाणून घेतलेलं आहे काजू प्रक्रिया कशी केली जाते आणि ह्या काजू प्रक्रियेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळण्याचं काम असेल, युवकांना काम असेल, ह्या माध्यमातून युवकांना ह्या ठिकाणी काम मिळतं आणि युवकांनी ह्या ठिकाणी आदर्श घेतला पाहिजे की आपणही कुठंतरी या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे आणि आपण एक ह्या ठिकाणी लोकांना व्यवसाय कसा केला पाहिजे हे दाखवून देण्याची गरज आहे. कॅमेरामन गणेश, मी प्रवीण, तेज महाराष्ट्र वार्ता. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो.